जन अभियान फाउंडेशन अंतर्गत नाचू कीर्तनाचे रंगी या कार्यक्रमांतर्गत आयडीजी महिला महाविद्यालयामध्ये इंदूरकर महाराज यांचे कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम सुरू असताना कार्यक्रमामध्ये इंदूरकर महाराज यांनी कीर्तन ऐकणाऱ्या श्रोतांना मंत्रमुग्ध केले. सामाजिक जीवन जगत असताना आपले कुटुंब कसे सुखी होईल या विषयावर विनोदी वृत्तीतून कीर्तन करून नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. परंतु सदर कार्यक्रमादरम्यान हसत खेळत कीर्तन सुरू असताना मात्र पाकिटमार व मोबाईल चोरटे सक्रिय झालेले दिसून आले. प्रसिद्ध कीर्तनकार इंदूरकर महाराज यांचा प्रथमच जिल्ह्यात कार्यक्रम होत असून त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी लाखो नागरिकांची गर्दी होणार असल्याचे माहीत असून सुद्धा आयोजन व नियोजनामध्ये कमतरता आढळून आली. सदर कीर्तनावेळी बऱ्याच नागरिकांच्या खिशातून पाकिट व आपले मोबाईल चोरीला गेल्याचे समजताच कीर्तनामध्ये हास्य फुलवणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर मात्र आपल्या वस्तू चोरीला गेल्यामुळे नाराजी दिसली. दरम्यान काही कीर्तनकारांच्या लक्षात येताच त्यांनी एका मोबाईल चोरट्याला पकडून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. सदर चोरट्याचे नाव फईन खान असून त्याला सिव्हिल लाईन पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या जवळील मोबाईल हस्तगत करून पुढील कारवाईसाठी सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले आहे. या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस पुढील तपास करीत आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.